ढोणेवाडीतील पत्रकार प्रशांत कांबळेंनी जानकी वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस. वाढदिवसाच्या रकमेतून धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. ढोणेवाडी तालुका निप्पाणी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मल्हारी कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाला होणारा वायफळ व भरमसाठ खर्चाला फाटा देत गोसरवाड तालुका शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून वाढदिवसाच्या रकमेतून धान्य फळे व रोख रक्कम देऊन इतरांनी आदर्श घेण्यासारखे कार्य केले आहे. सामाजिक व गरिबीची जाण असलेले प्रशांत कांबळे नेहमी सामाजिक कामात पुढे असतात. अनेकांच्या मतीला धावून जाऊन त्यांच्या समस्या सोडून त्यांना धीर देतात. विधवा, अपंग, निराधार, वयोवृद्ध यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पत्रकार हा फक्त बातम्यांशीच निगडीत असतो या संकल्पनेला छेद देत पत्रकार देखील दीनदुबळ्या व वंचित लोकांच्यासाठी मदतीचा हात पुढे करतो हे प्रशांत कांबळे यांनी दाखवून दिले आहे. आपला वाढदिवस घरी साजरा न करता वृद्धाश्रमात साजरा करून तिथले निरागस निराधार वृद्धांसमवेत काही वेळ घालून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. धान्य, फळे, इतर साहित्य व रोख रक्कम प्रशांत कांबळे, ज्येष्ठ पत्रकार श्यामलिंग किल्लेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य सरोजिनी कांबळे यांनी प्रशासनाचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना प्रशांत कांबळे म्हणाले, आपण कुणाचे तरी देणे लागतो या जाणीवेने इतर खर्चाला फाटा देऊन आपला वाढदिवस जानकी वृद्धाश्रमात साजरा करण्याचा मानस होता. अनाठाई रकमेतून वायफळ खर्च न करता आश्रममधील निराधारांना धान्य व पैसे उपयोगी पडतील या उद्देशाने वाढदिवस साजरा केला असे सांगितले. हेतू बाळगून माझा वाढदिवस या आश्रमातील वृद्धाश्रम यांच्या वृद्धांच्या समेत व सानिध्यात साजरा व्हावा अशी मी संकल्पना केली आणि आज आपण या जानकी वृद्धाश्रममध्ये सर्व जे इथं वास्तव्यास आहेत जे वृद्ध असतील त्यांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करून समाजाला एक संदेश देण्याचा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे की आपण वाढदिवसाला जो अनाठाई खर्च करतो त्या खर्चाला फाटा देऊन आपण ही सामाजिक बांधिलकी या नात्याने होणारा खर्च टाळून अशा या सेवाभावी संस्थेला दान करण्याचा संकल्प केला आणि संसारोपयोगी साहित्य देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बाबासाहेब पुजारी म्हणाले, समाजाचे प्रबोधन करणारा पत्रकार देखील आपल्या बातमीदारीसह सामाजिक बांधिलकी जोपासत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला. प्रशांत कांबळे यांनी आपला वाढदिवस घरी साजरा न करता या आश्रममध्ये येऊन वाढदिवस साजरा करून आम्हाला जी काही मदत दिली ती खरंच प्रेरणादायी आहे. पत्रकार हा समाज परिवर्तनासह सामाजिक चांगल्या कामास पाठबळ देतो हे आम्हाला कांबळे यांच्या देणगीतून समजले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्यामलिंग किल्लेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य सरोजिनी कांबळे, शिवाजी भोरे, सुयक किल्लेदार, अजित कांबळे, नरसू खोत, प्रशांत कांबळे, दीक्षा कांबळे, प्रज्ञा कांबळे व अनिरुद्ध कांबळे इत्यादी उपस्थित होते.